थाउजंड आयलँडच्या जवळ जवळ म्हणजे याच एरियामध्ये क्लेटन इथे आम्ही हे एअरबीएनबी बुक केलेलं आहे मागे. आणि सगळेजण आत्ता आवरतायत. हा दुसरा दिवस आहे आमच्या ट्रिपचा आणि आम्ही आज इथे लाईट हाऊस बघायला जाणार आहोत. त्यानंतर आज 3 जुलै आहे आणि उद्या अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्यामुळे इथे रात्री फटाके उडवतात बऱ्याच ठिकाणी, फायरवर्क्स असतात आणि ते बघायला संध्याकाळी जाणार आहोत. सनसेट बघायला जाणार आहोत असा सगळा प्रोग्राम आहे. आमचे जे कॉटेज आहे त्याच्या ह्या बॅकसाईड आहे आणि बॅकसाईडला आत्ता ह्याच्या मागे जे इथे आहे ते सगळं नदीचा भाग आहे. 2-3 फॅमिलीज मिळून आम्ही US मध्ये अशा या ज्या ट्रिप्स करतो तेव्हा हॉटेल बुक करण्यापेक्षा असं एअरबीएनबी घर बुक करणं आम्ही नेहमीच प्रेफर करतो. त्याला 2-3 कारणं आहेत. स्वस्त पडतं एक, दुसरी गोष्ट म्हणजे आपला स्वतःचा सगळं सामान घेऊन जाऊन तिथे स्वयंपाक करू शकतो पाहिजे तो. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकत्र राहून खूप मजा धमाल करता येते, भरपूर गप्पा मारता येतात आणि त्याचीच एक झलक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण आता ही सगळी मजा संपत आलेली आहे कारण आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आहे. तरी सुद्धा जाता जाता आम्ही एक छोटीशी बोट टूर करतोय, एक लाईट हाऊस बघायला इथलं जातोय. आणि ही थोडीशी वेगळी बोट टूर आहे. आधीच्या पहिल्या दिवशी आम्ही जी केली होती ती बोट खूपच मोठी होती, त्यामानाने ही बोट छोटीशी आहे. आणि विशेष म्हणजे या बोटीच्या मध्यभागी त्यांनी काच लावलेली आहे तळाशी, आणि त्याच्यामुळे पाण्याच्या तळाशी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसतात. आणि त्यामुळे या बोटीचा गाईड जो आहे तो तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो की इथे खाली तुम्हाला हे दिसतंय का बघा, या प्रकारची वनस्पती दिसतीये का बघा. आणि ही एक वेगळी मजा या बोटीमध्ये आहे. थाउजंड आयलँड हा जो परिसर आहे त्याची लांबी साधारण 744 मैल्स एवढी आहे आणि या पूर्ण पाण्यामध्ये 27 लाईट हाऊस आहेत. आणि त्यापैकी फक्त हे एकच लाईट हाऊस असं आहे की तुम्ही तिथे जाऊन वर बघू शकता. आणि त्यामुळे आम्ही आत्ता या लाईट हाऊसमध्ये चाललेलो आहोत. दिस इज द वन. या लाईट हाऊसमध्ये आम्ही चाललो आहेत आणि त्याकरता ह्या अशा छोट्या छोट्या बोट्स तुम्हाला घेऊन येतात आणि तिथे ते बरेचशी माहिती सांगतात पूर्ण आयलँडची, कशी इथे इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यानंतर या आयलँडवरची जी घरं आहेत त्याची किंमत किती आहे. तर आत्ताच एक घर इथलं विकलं गेलं आणि ते जवळजवळ $1 million घर आहे असं त्यांनी सांगितलं. ओ वाव, यू गॉट द ट्रेजर. नाईस. मुलांसाठी ऍक्टिव्हिटी आहे एक ट्रेजर हंटची इथे आणि त्यामुळे सगळेजण पेपर घेऊन पळतायत आणि शोधतायत खजाना काही आहे का. क्या है ये? ओ, गोल्ड कॉइन्स अँड कँडीज बोथ. नाईस. सो हाऊ मेनी प्लेसेस यू व्हिजिटेड फॉर गेटिंग दिस कँडी? हाऊ मेनी? 5 or 6? 4. नेहमीप्रमाणे इथल्या प्रत्येकच गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं असतं. तसंच ह्या लाईट हाऊसची माहिती सगळी देणारे बोर्ड्स इथे या परिसरामध्ये आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही वर गेल्यानंतर इथे या लाईट हाऊसबद्दलची माहिती सांगतात, किती लांबपर्यंत ह्याचा प्रकाश जातो. त्याच्यानंतर तसं ऑटोमेटेड इथे आता सगळं आहे आणि संध्याकाळी बरोबर ह्याचा लाईट चालू होतो. त्याचबरोबर ह्या लाईट हाऊसमधला जो लाईट आहे त्याची किंमत किती जास्ती आहे, किती मौल्यवान तो आहे, अशा सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या जातात. आणि या लाईट हाऊसवरून परत एकदा ती बोट तुम्हाला तुमच्या ठिकाणी घेऊन पोहोचतो. पहिल्या दिवशी केलेल्या मोठ्या बोटीच्या सफरीपेक्षा सुद्धा ही बोटीची सफर मला जास्ती आवडली कारण सगळ्या आयलँडच्या एकदम जवळ, सगळ्या बेटांच्या एकदम जवळून जाता येत होतं आणि त्याच्यामुळे ही जवळून बघता येत होती सगळी बेटं आणि त्याची माहिती पण समजत होती.
त्यापैकीच एक माझ्या ज्ञानात भर पडलेली गोष्ट म्हणजे बेट कशाला म्हणतात, तर जिथे एकतरी झाड आहे त्याला बेट म्हणतात. आणि त्यामुळे हे जे समोरचं दगड दिसतोय त्याच्यावर फक्त पक्षी आहेत आणि एकही झाड नाही आहे, त्याच्यामुळे त्याला बेट म्हणत नाहीत असं इथल्या या गाईडने सांगितलं. आणि अशी माहिती घेत घेत इथल्या परिसराची प्रत्येक बेटाची माहिती घेत घेत ही आमची बोटीची सफर संपली आणि आम्ही आमच्या जिथून आम्हाला निघायचं होतं तिथे परत आलो. परिसरामध्ये फक्त आयलँड्स आणि पोटूर एवढंच आहे का? पण तसं नाही आहे. या परिसरामध्ये या पोटूर शिवाय काही हायकिंग ट्रेल्स आहेत, त्याच्यानंतर बीचेस तयार केलेले आहेत, त्याच्यानंतर गोल्फ कारचा ट्रॅक आहे, त्याच्यामुळे तुम्ही गोल्फ कार इकडे चालवू शकता आणि थोडक्यात धमाल करू शकता. सो फायनली लास्ट डे ऑफ ट्रिप कैसी थी ट्रिप सबकी? नहीं आया. कुछ लोग बोल रहे थे थाउजेंड आइलैंड बहुत हाइप है, क्या बोलना है सबको? ओके. हरे पोछा मारे झाड़ू मारे नीचे का क्यों कर रहा है? ओवन तो यूज भी नहीं किया. काम क्यों नहीं लेते पिया प्यार का नाम. आता कळलं मजा आली का म्हणत होते सगळे? आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अच्छा.